प्रधानमंत्री उदय सामंत मुंबईच्या एका कार्यक्रमामध्ये असे म्हणाले की अजितदादांना कोणी आता गद्दार म्हणणार नाही, अजितदादांनी एवढं मोठं धाडस केलं आणि अजितदादाला गद्दार म्हणण्याची हिंमत सुद्धा करणार नाही कोणी. आणि अजितदादाला आम्ही अभिनंदन करतो की तुमच्यामुळे आम्हाला गद्दार म्हणणं, खोकेवाले म्हणणं, बेमान म्हणणं बंद झालेलं आहे. एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात बाळासाहेबांचे विचार शिवसेना पुढे नेण्याचं काम आम्ही करत आहोत. अहो उदय सामंत, मला तुम्हाला सांगायचं आहे की अजितदादाला काय म्हणायचं काय नाही म्हणायचं राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नेते ठरवतील, आमच्यासारख्या लाखो करोडो शिवसैनिकांना काही देणं घेणं नाहीये. तुम्हाला इतिहास सांगायचा आहे की 2012 बाळासाहेबांच्या शेवटच्या दसरा मेळाव्याच्या भाषणामध्ये मातोश्री येऊन बाळासाहेबांनी काय सांगितलं की जसं तुम्ही मला सांभाळत असं तुम्ही उद्धवला सांभाळा, आदित्यला सांभाळा. मात्र आमच्यासारखे लाखो करोडो शिवसैनिक आजही उद्धव साहेबांच्या आदिती साहेबांच्या पाठीमागे खंबीरपणे आहेत. मात्र तुम्ही बाळासाहेबांची विचार खुटीला टांगून दुसऱ्या दिवशी गुवाहाटीला सामील झालेले गद्दारच हा विसरू नका. राहिला गद्दारीचा विषय, तुम्ही 2019 पर्यंत राष्ट्रवादीत होते, 2019 शिवसेनेत आले, शिवसैनिकांच्या जीवावर तुम्ही आमदार झाले, उद्धव साहेबांच्या नेतृत्वात मंत्री झाले, विसरू नका. जोपर्यंत चंद्र सुरू आहे तोपर्यंत आमच्या शिवसैनिकासाठी तुम्ही कालही गद्दार होते, आजही गद्दारा आणि भविष्यामध्ये सुद्धा गद्दारच राहणार आहात, एवढं या ठिकाणी सांगतो. जय महाराज.